राजधानी दिल्लीच्या जवळ असलेल्या नोएडामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचं उघड झालं आहे. प्रसिद्ध युट्यूबर दीपक नागर याची 7 जणांनी हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दनकौल क्षेत्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा युट्यूबर दीपक नागर याला त्याच्या मित्रांनी जबर मारहाण करून त्याची हत्या केली आहे. प्राथमिक पातळीवर पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेतली आहे. तसंच दोघा जणांना अटक केली आहे. मात्र अद्याप अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. दनकौल ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजय कुमार सिंग यांनी मंगळवारी 30 जानेवारीला सांगितलं की दीपक नागरचे वडील बलबीर यांनी काल रात्री पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की मनीष प्रिन्स विक्की विजय योगेंद्र कपिल आणि मिंकू यांनी त्यांचा मुलगा दीपक याला 28 जानेवारीला घरातून बोलावून आपल्याबरोबर नेलं होतं. बलबीर यांनी तक्रारीत असंही म्हटलं आहे की आरोपींनी त्यांच्या मुलाला दारू पाजली, त्याला मारहाण केली. या मारहाणीमुळे तो गंभीरपणे जखमी झाला. त्याच गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी ग्रेटर नोएडा इथल्या यथार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.